या पावसाळ्यात जर आपल्याला नवीन झाडं लावायचा प्लॅन असेल, त्यातल्या त्यात फुलझाडं जर लावायचा प्लॅन असेल, तर कोणती झाडं लावायचे हा आपल्याला प्रश्न पडत असेल. जर नर्सरीत गेलात तर नर्सरीवाला आपल्याला प्रत्येक झाड घ्या, प्रत्येक झाड पावसाळ्यात टिकेल असं सांगतो. पण तरीही कोणती अशी झाडं आहेत जी पावसाळ्यात लावावीत किंवा कोणती अशी झाडं आहेत जी पावसाळ्यात लावू नये हा जर आपल्याला प्रश्न पडत असेल, ही जर शंका असेल, तर आजचा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे. आजच्या व्हिडिओतून मी आपल्याला 11 अशा फुलझाडांची नावं सांगणार आहेत जी पावसाळ्यात आपल्याकडे व्यवस्थित टिकतील, लागतील. आणि पावसाळा जर जास्त दाट झाला, पाऊस जर खूप जोराचा झाला, जास्त पाऊस झाला, जास्त पाणी झालं, तरीही या झाडांना खूप जास्त काही अपाय होणार नाही. कमी काळजी घ्यायची अशी ही झाडं असतील. अशी ही झाडं कोणती आहे हेच आपण आजच्या ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. तेव्हा मी राजेश दाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. झेंडू पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्वात आधी लावायचं झाड आहे ते म्हणजे झेंडू फुलाचं झाड. झेंडूचं झाड अगदी सहज लागतं. जुन्या झेंडूच्या फुलं नुसती चुरगाळून जरी टाकली तरीही झेंडूची रोपं सहज तयार होतात. पण ही जी फुलं आपण चुरगाळून टाकतो, ही फुलं आपल्याकडे असलेली फुलं गावरान झेंडूची फुलं असतील तरच ह्या रोपांना नवीन फुलं येतील. हायब्रिड फुलापासून तयार झालेली रोपं त्यांना फुलं येत नाही. एखादं फुल जरी आलं तर ते खुरटं राहतं आणि व्यवस्थित ती झाडं फुलत नाही, झाडांना फुलं लागत नाही. तेव्हा हायब्रिड जर फुलं असतील तर अशी फुलं टाळायची. झेंडू हे सदा हिरवागार राहणारं रोप आहे. याला पाणी थोडंसं जास्त लागतं, थोडीशी काळजी जास्त घ्यावी लागते. झेंडूच्या रोपांना लाल, पिवळी, नारंगी आणि हायब्रिड कलरमध्ये हिरवी आणि निळसर, फिक्कट निळसर अशी देखील फुलं येतात. ते हायब्रिड असतात. तर अशा रंगाची, विविध रंगाची फुलं किंवा अशा विविध रंगाच्या फुलझाडांची, झेंडूच्या फुलझाडांची रोपे आणून आपल्या बागेत लावा किंवा ह्या बिया आणून आपल्या बागेमध्ये लावा, त्याची रोपं तयार करा. कोणत्याही चांगल्या कृषी सेवा केंद्रात आपल्याला या बियांची पॅकेट्स, आपल्याला छोट्या बियांची पॅकेट्स सहज मिळतील. 50 ते 60 दिवसात या रोपांना फुलं लागतात. तेव्हा ही रोपं मागवा आणि आपल्या बागेत नक्कीच लावा. झिनिया रंगीबेरंगी फुलांची ही छोटी छोटी असलेली झाडं, ही छोटी छोटी असलेली रोपं आपल्याला आपल्या बागेची शोभा वाढवण्यासाठी खूप मदत करतात. ह्या रोपाला येणारी फुलं अतिशय खूपच सुंदर असतात आणि आपल्या बागेमध्ये वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये, पसरत कुंडी असेल, छोट्या छोट्या कुंड्या असतील किंवा हँगिंगच्या कुंड्या असतील, या हँगिंगच्या कुंड्यांमध्ये देखील ही रोपं आपल्याला लावता येतात. या फुलांची रोपं अगदी स्वस्त, म्हणजे 30 ते 50 रुपयात, कुठे कुठे आपल्याला जर व्यवस्थित बार्गिंग जर केली तर 20 रुपयात देखील मिळू शकतात. यामध्ये आपल्याला पांढरी, पिवळी, लाल, ऑरेंज म्हणजेच नारंगी आणि मल्टी कलर, पर्पल कलर देखील आणि मल्टी कलर देखील रोपं मिळतात. वेगवेगळ्या रंगाची ही रोपं आणून आपल्या बागेमध्ये लावा, आपल्या बागेची शोभा हमखास वाढेल. पावसाळा आणि हिवाळा पूर्ण दोन्ही सीझन आपल्या बागेमध्ये फुलं राहतील. उन्हाळ्यात या रोपांना थोडंसं जपावं लागतं, दुर्लक्ष झाल्यास ही रोपं दगावतात, कारण ही रोपं सीझनल असतात. चमेली अतिशय सुंदर आणि सुगंधी फुलांची रोपे म्हणजे चमेली. पांढऱ्या रंगाची याची फुलं असतात. रात्रीच्या वेळेस आपल्या आसपासच्या वातावरणात मंद असा अतिशय सुगंध पसरवणारी ही वेलवर्गीय वनस्पती आहे. देवपूजेसाठी आणि गजऱ्यासाठी चमेलीच्या फुलांचा वापर करतात. चमेली ही वेलवर्गीय वनस्पती असल्यामुळे, वेलवर्गीय झाड असल्यामुळे मोठ्या कुंडीत चमेलीचं रोप लावावं. जर जमीन जर असेल तर जमिनीत हमखास चमेलीचं रोप लावावं. या रोपाचा किंवा चमेलीच्या वाढणाऱ्या झाडाचा वापर करून आपण अतिशय चांगला असा मांडव तयार करू शकतो आणि या रोपाला लागणारी फुलं देखील अतिशय चांगली असतात. त्यामुळे ही रोपं आणून आपल्या बागेत नक्कीच लावावीत. गुलाब फुलांचा राजा गुलाब हा अतिशय महत्त्वाचा, म्हणजे असा बागप्रेमी किंवा अशी बाग सापडणं विरळ ज्याच्या बागेमध्ये गुलाबाचं झाड नाही, गुलाबाचं रोप नाही किंवा ज्याच्या बागेमध्ये गुलाबाचे फूल येत नाही. गुलाबाच्या रोपामध्ये भरपूर प्रकार आणि भरपूर रंग असतात. यापैकी गावठी गुलाब, गावरान गुलाब, इंग्लिश गुलाबामध्ये डच गुलाब, बटन रोज किंवा मल्टी कलर, डबल डिलाइट असे प्रकार खूप जास्त आपल्याकडे लोकप्रिय आहेत. गुलाबाच्या रोपाची खूप जास्त जरी काळजी घ्यायची नसली तरी थोड्याशा काळजीने आपण गुलाबाच्या रोपाला वर्षभर फुलवू शकतो, वर्षभर गुलाबाच्या रोपाला फुले आणू शकतो. कशी, यासाठी आपल्या चॅनलवर खूप व्हिडिओज आहेत. वर येणारे इकडे एक आय बटन असेल, ह्या आय बटनमध्ये आपल्याला व्हिडिओ मिळेल, ते चेक करा. गुलाब A to Z, म्हणजे गुलाब लावल्यापासून ते गुलाबाच्या रोपाच्या झाडाची
पूर्णपणे माहिती त्यामध्ये आपल्याला मिळेल। तर वरील आय बटन चेक करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देखील आपल्याला मी ही लिंक देईल। हा व्हिडिओ संपल्यानंतर ते व्हिडिओ नक्कीच पहा। प्युटेनिया किंवा प्युटेनिया हे देखील रंगीबेरंगी आणि छोटी छोटी रोपे असणारे अतिशय सुंदर फुले देणारं झाड आहे, रोपटं आहे। छोटंसं रोपटं असतं, खूप जास्त वाढत नाही, परंतु ही रोपं आपल्या बागेत असतील तर रंगीबेरंगी फुलामुळे आपली बाग नक्कीच सुंदर दिसते, शोभून दिसते। झिनियाप्रमाणे हे रोप देखील अतिशय स्वस्त असतं, 20-30 रुपयाला याची रोपे मिळतात। आणि छोट्या छोट्या कुंडीमध्ये, हँगिंगमध्ये, पसरट जागेवरती ही रोपे लावल्यास आपल्या बागेची शोभा वाढते। हिवाळा आणि पावसाळा, खास करून पावसाळ्यामध्ये ही रोपं सहज जगतात, याला येणारी फुलं भरपूर असतात आणि पावसाळ्यापासून ते हिवाळ्यापर्यंत आपल्या बागेमध्ये ही रोपं फुलं देतात। उन्हाळ्यात थोडंसं जर दुर्लक्ष झालं तर ही रोप दगावतात, पण या रोपांना येणारी फुलं इतकी सुंदर असतात की दरवर्षी ही रोपं आणून आपल्या बागेमध्ये ठेवायचा मोह आवरत नाही, म्हणजे होऊ द्या खर्च असं म्हणायला काही हरकत नाही। सूर्यफूल, सनफ्लावर किंवा सूरजमुखी या नावाने प्रसिद्ध असलेले हे अतिशय सुंदर मोठ्या आकाराचं पिवळ्या आणि नारंगी रंगात फुलणारं हे फुलझाड आहे। दिवसभर या फुलाचं तोंड सूर्याकडे असल्यामुळे, म्हणजे सकाळी पूर्वेकडून संध्याकाळपर्यंत हे फूल सूर्यासोबतच उमलतं आणि मावळतं, त्याचं तोंड सूर्याकडे असल्यामुळे ह्या फुलाला सूर्यफूल किंवा सूरजमुखी असं म्हणतात। पिवळ्या आणि नारंगी रंगाची सूर्यफुलाची फुलं पक्ष्यांना आणि मधमाशांना आकर्षित करून घेण्यासाठी, आपल्या बागेमध्ये इन्व्हाइट करण्यासाठी, बोलवण्यासाठी आपल्या बागेत नक्कीच हवी। आपल्या बागेमध्ये जर फळांची रोपं असतील, वेगवेगळ्या फुलांची रोपं असतील किंवा परागीभवन जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर ही रोपं आपल्या बागेमध्ये नक्कीच लावायला पाहिजे। सूर्यफुलाच्या बिया खात राहणं, दिवसभर चघळत राहणं किंवा चावत राहणं हा महिला मंडळीचा आवडता कार्यक्रम असल्यामुळे देखील सूर्यफुलाची रोपं आपल्या बागेमध्ये नक्कीच लावायला पाहिजे। सूर्यफुलाच्या बिया टाकून, नुसत्या मातीमध्ये टाकून देखील त्याची रोपं तयार करता येतात, सहज उगवतात, सोप्या पद्धतीने उगवतात, जास्त काही काळजी घेण्याची कारण नसते। फक्त पाणी वेळेवर देणं आणि महिन्यातून एखाद्या वेळेस खत देणं, इतकंच केलं तरीही हे रोपं सहज उगवतात। आपल्या बागेमध्ये ही रोपं नक्कीच लावा। ही रोपं आपल्या बागेची शोभा देखील वाढवतील, सुगंध देखील येईल। पाऊस कमी जास्त जर झाला तरी या रोपांना खूप जास्त फरक पडणार नाही, अतिशय स्ट्रॉंग अशी ही रोपं मी आपल्याला सजेस्ट केलेली आहे। हा व्हिडिओ, ह्या व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या बागप्रेमी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल, अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बागकामाची भरपूर व्हिडिओ आपल्याला आमच्या चॅनलवर मिळतील, तेव्हा सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंट्याचं बटन, हे बटन जे आहे ना, हे आठवणीने दाबा, म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर मिळतील। बागकामाच्या संदर्भात काहीही शंका असेल, काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारा आपल्याला, आयदर कमेंटमध्ये किंवा फ्रायडे कमेंट बॉक्समध्ये मी आपल्याला उत्तर देण्याचा हमखास प्रयत्न करेन। ह्या व्हिडिओमध्ये इतकेच, आता आपण भेटूया बागकामाच्या आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत। तोपर्यंत हसमुख रहा, प्रसन्न रहा, हॅप्पी गार्डनिंग आणि जय हिंद।